नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत जवळ येत आहे तर त्यासाठी तिळगुळ वडी बनवणार आहोत। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जवळचं घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। लाईक, शेअर व कमेंट करा। आता आपण तिळाची वडी बनवून घेऊया। त्यासाठी लागणार आहे एक कप तीळ घेतली मी, तर ही बिना पॉलिशची तीळ आहे। ही तीळ घ्यायची, जर पॉलिशची घेतली तर तिची चव छान लागत नाही, म्हणून मी बिना पॉलिशची घेतलेली आहे। गावरान तीळ आहे, तर ही एक कप तीळ घेतली आहे आणि एक कप शेंगदाणे घेतले आहे। दीड कप गूळ आहे, साधा गूळ आहे। तर आता आपण मंदाचेवरती शेंगदाणे भाजून घेऊया। तर बघा, मी शेंगदाणे आता मंदाचेवरती भाजून घेत आहे। तर चमच्याने आपल्याला फिरवत राहायचं आहे, शेंगदाण्यांना हलवत राहायचं, म्हणजे एकसारखे सर्व बाजूंनी भाजले पाहिजे। असे आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे। तर बघा, आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले आहे आणि चमच्याने मी फिरवत राहिली आहे। तर बघू शकता तुम्ही, आवाज पण येत आहे शेंगदाण्यांमधून। असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे, शेंगदाणे मंदाचेवरतीच भाजून घ्यायचे। एक 7 ते 8 मिनटं लागतात मंदाचेवरती भाजायला। जे खरपूस भाजले की त्याची चव पण छान येते आणि शेंगदाण्यांची साल पण छान निघते, म्हणून आपल्याला असेच मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहे। तर बघा, मी गॅस बंद करून घेतला आहे आणि शेंगदाणे आता काढून घेऊया। तर बघा, त्याच कढईमध्ये आपण तीळ पण भाजून घेऊया। मंदाचेवरतीच तीळ भाजून घ्यायची, म्हणजे छान भाजले जाते। तर बघा, चमच्याने जर तुम्ही नाही हलवली तर ते करपण्याची शक्यता असते, म्हणून असं आपल्याला चमच्याने परतवत राहायची आहे तीळला। आणि खरपूस खमंग अशी भाजून घ्यायची तीळ। तर बघू शकता तुम्ही, किती छान अशी फुललेली आहे ती भाजली, म्हणजे छान फुलते। मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि फुटायला पण लागलेली आहे। तर बघा, अशी आपल्याला खमंग तीळ भाजून घ्यायची आहे। जर छान भाजली तर चव छान लागते तीळची। तर अशी आपल्याला तीळ भाजून घ्यायची। आता मी काढून घेत आहे, गॅस मी बंद केलेला आहे, शेंगदाण्यांच्या साली काढून घेतले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, थोडं जाळसर कूट करून घ्यायचं आहे। तर बघा, असं आपल्याला थोडंसं जाळसर असं फिरवून घ्यायचं आहे शेंगदाणे। तर बघा, मी हे कूट करून घेतलं आहे। हे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया। तशीच आपल्याला तीळ पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। मी तीळसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे आणि आता आपण यातच तीळ पण टाकून घेऊया शेंगदाण्यांच्या कूटमध्ये। तर बघा, आम्ही टाकून घेतलं आहे तीळचं कूट पण आणि त्यात आता आपण विलायची पावडर टाकून घेऊया। तर ही पावडर, विलायची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। बघा, छान असं मिक्स झालेलं आहे। तर बघा, मी एक ताट घेतलेलं आहे, त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे तिळाच्या पापडीचं सारण टाकू तेव्हा चिपकणार नाही, म्हणून आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे ताटाला। तर हे आधीच लावून ठेवायचं आहे। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा आपण तूप टाकून घेऊया। तूप पण छान वितळला आहे। आता आपण दीड वाटी जो गूळ घेतला होता तो पण टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत। तर आज मंदच ठेवायची आहे गॅसची, मंदाचेवरती आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे। तर बघा, आपला गूळ छान असा वितळला आहे।
तर मी साधा गुळ घेतलेला आहे, तो छान असा आपल्याला तुपामध्ये विचळून घ्यायचा आहे। तूप कशासाठी टाकलाय तर शाइनिंग येण्यासाठी आणि खुसखुशीत होतात म्हणून मी तूप घेतलेला आहे। तर बघू शकता चिकीचा गुळ घेतलेला नाहीये, मी साधाच गुळ घेतलाय, फक्त चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा गुळ। जर चिकीचा घेतला तर त्याची कडक वळी होते आणि त्यामध्ये सोडा टाकावा लागतो। तर हा साधा गुळ घेतलेला आहे मी, साधा गुळाची पण छान चिकी बनते, लाडू पण छान बनतात। तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा। तर बघा आपला गुळ असा छान वितळला आहे। तर बघू शकता आपल्याला पाक जास्त बनवायचा नाही आहे, फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर बघा आता पूर्ण गुळ वितळलेला आहे, एकही गुठळी राहिलेली नाही आहे। तर आता त्यामध्ये आपण हे शेंगदाणे आणि तिळाचं जे कूट बनवलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे आणि मी गॅस पण बंद करून घेत आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा, छान मिक्स झालं की ताटामध्ये ओतून घेऊया। तर बघा आता छान असं मिक्स झालेलं आहे, आता आपण ताटामध्ये ओतून घेऊया। तर आता आपण दुसऱ्या चमच्याने चमच्यावरचं पण सुद्धा काढून घेऊया आणि थोडं त्यावरती असं गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे। थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा, किंवा तुम्हाला जर गरम वाटत असेल तर तुम्ही एका वाटीने सुद्धा असं थापू शकता, ग्लासाने किंवा वाटीने। तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन बनवले तर तुम्हाला सुद्धा जमेल। आणि असं एक सारखं करून घ्यायचं, ही प्रोसेस थोडी लवकर करावी लागते कारण थंड झाल्यावरती ती जमणार नाहीत। म्हणून बघू शकता असं छान असं एक सारखं करून घ्यायचं, गरम असते तोपर्यंत करून घ्यायचं आहे। तर बघा मी असं एक सारखं करून घेतलेलं आहे ग्लासाने, एकदम सपाट आहे ग्लास सुद्धा। असं सपाट भांडं घ्यायचं आणि त्याच्याने बघू शकता किती छान अशी वडी बनली आहे। तर त्यावरती आपण थोडं थोडं तीळ पण टाकून घेऊया, म्हणजे तीळ आणि शेंगदाण्यांची जी वडी आहे ती दिसायला हवी। किंवा यावरती तुम्ही पिस्ते काजू बदामचे कापसुद्धा टाकू शकता आणि परत असे ग्लासाने त्यावरती फिरवून घेऊया। ही भाजलेली तीळ आहे, थोडीशी मी ठेवली होती एक चमचाभर। तर बघा आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर आता आपण त्याचे काप करून घेऊया, सुरी असेल तर सुरीने सुद्धा तुम्ही कापू शकता। तुम्हाला किती मोठे छोटे हवे त्यानुसार तुम्ही काप बनवून घेऊ शकता। तर मी साध्या गुळापासून तीळ गुळ लाडूची रेसिपी टाकलेली आहे, आय बटनवर क्लिक करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि वडी कशी बनली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। तर बघा आत्ताच निघायला लागलेले आहे, आपण काप करतो आहे तो वरतीच निघायला सुरुवात पण झालेली आहे बघू शकता, आणि एकदम नरम खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार होतात। तरीसुद्धा थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर आपण एक 5-10 मिनटं थंड होऊ देऊया। तर बघा आपल्या तीळ आणि गुळाच्या वड्या छान थंड झालेल्या आहे बघू शकता तुम्ही, आता आपण काढून घेऊया। तर बघा किती छान अशा निघत आहेत वड्या,
तर ग्लासाने छान असं दाबून घ्यायचं, ग्लासाने किंवा वाटीने। तर बघा आपल्या वड्या किती छान अशा निघालेल्या आहेत, एकदम मऊ आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। तर बघा अशा प्रकारे सर्व वड्या आता आपण काढून घेऊया आणि प्लेटमध्ये ठेवूया। तर बघा मी तुम्हाला अशा मोडून दाखवते वडी, बघा किती लगेच मोडली आहे आणि किती खुसखुशीत पण झालेली आहे। अशी तोंडात टाकताच वितळणार आहे, बघू शकता म्हणजे कडक वगैरे नाही झाली आणि एकदम खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे। तोंडात टाकताच वितळतील। तर अशी वडी बघा खाण्यास खूपच अप्रतिम लागते। तर बघू शकता आपल्या वड्या किती छान तयार झाल्या आहेत। तिळगुळ वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर व कमेंट करा। धन्यवाद।